तुमचं स्वागत आहे बुलेटिनच्या सुरुवातीला. ब्रेकिंग न्यूज आहे. बीड मध्ये भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मराठा आरक्षण मिळेपर्यंत हार स्वीकारणार नाही तर ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधून घेणार नाही अशी गर्जना पंकजा मुंडेंनी केली आहे. पंकजा मुंडे यांनी पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईवरून पालकमंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली. ऊसतोड कामगार महामंडळातून ऊसतोड कामगारांना मदत देता आली अशी कबुली सुद्धा त्यांनी यावेळेला दिलेली आहे. प्रत्येक नेता उठतो आणि सांगतो हे सरकार पडणार आहे, विरोधी पक्षातला म्हणतो की नाही या तारखेला पडणार आहे त्या तारखेला पडणार आहे, आणि प्रत्येक सत्ताधारी म्हणतो आमचं सरकार खंबीर आहे. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार याच्या बाहेर येणार आहेत का? नाही येणार आहेत का? नाही. विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय सरकार पडणार आहे आणि सत्ताधारी पक्ष म्हणतो सरकार मजबूत आहे. अरे सरकार मजबूत असणं सरकार पडणं आमचं ध्येय नाही आहे. जनतेसाठी काय करता याच्यावर बोला. ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी ऊसतोड कामगार महामंडळ सुरू केलं. माझ्यावर टीका करतात लोक की ऊसतोड कामगार महामंडळाचं काय झालं. मी आज जाहीरपणे मान्य करते, मला जसं पाहिजे होतं आणि ज्या स्पीडने पाहिजे होतं ऊसतोड कामगार महामंडळ झालं नाही. आता हे का झालं नाही याचा विचार तुम्ही करायचा आहे, पण आज त्याची सुरुवात झाली. तुम मुझे कब तक रोकोगे, मुट्ठी में कुछ सपने लेकर जेबों में कुछ आशाएं दिल में अरमान यही कुछ कर जाए, दिल में अरमान यही कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे तुम मुझे कब तक रोकोगे, तुम मुझे कब तक रोकोगे.